हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्यासाठी लेखन आहे केदार अनंत साखरदांडे यांचं. आमच्या घरासमोर एक झाड आहे पपईचं. आपल्या भर तारुण्यात आहे ते. गेल्या वर्षी पपईच्या बिया उडवल्या तेव्हा कुजाऊन रुजलं. त्याची वाढ ताकदीची. वर्षभरामध्ये आमच्या फ्लॅटच्या उंची इतकं झालं सुद्धा त्या झाडाला दुर्दैवानं पपईच धरत नव्हती. फूल यायचं, बारीकसं फळसुद्धा धरायचं आणि काही दिवसांनी गळून पडायचं. झाडाला निपुत्रिकाचं दुःख होत असावं. आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटायचं. पण एक मात्र होतं, त्या झाडावर खूपसे पक्षी बसायचे. करडा धनेश, साळुंकी, पोपट, कावळा आणि खार सुद्धा यायची. झाडाने हिंमत हारली होती पण निसर्गाने नव्हती. आणि एक दिवस तौकते वादळ आलं. झाड जेमतेम 2 तास तग धरून होतं. त्याची पानं पडली, फांदी मोडली आणि मोठा आवाज करत झाड उन्मळून पडलं. भुईसपाट झालं. पपईची अर्धवट असलेली ती फळं पडली. पाण्यानं पानं तुटली, फांद्या कचकरून मोडल्या. अगदी हलकल्लोळ झाला. इतर मोठ्या झाडांच्या फांद्या मोडल्या पण हे झाड अख्खं पडलं. पूर्ण दिवस हे झाड कणत जमिनीवरच पडून होतं, निश्चल. आणि माणसं बघा किती थोर. कुणीचं आलं आणि त्या जमिनीवर पडलेल्या हिरव्या पपई ज्या अर्धवट होत्या त्यासुद्धा उचलून घेऊन गेले. झाडाला प्रचंड वाईट वाटलं असेल. आम्ही सकाळ संध्याकाळ त्याला पाणी घालायचो, कौतुकाने त्याच्या खोडावर हात फिरवायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं झाडाला तर त्याच्या एका बाजूचं मूळ हे शाबूत होतं, अगदी माती धरून होतं. मनाशी ठरवलं, जोर लावून ते पडलेलं झाड उचललं आणि उभं केलं. झाडाला उमेद आली असली पाहिजे. ते सुद्धा उभं राहिलं आणि त्याला आधार म्हणून दोरीने त्याचं खोड कुंपणाच्या लोखंडी सळईला बांधून घेतलं. त्याच्या दुसऱ्या बाजूला मुळावर माती आणून लिंपली आणि त्यावर पाणी दिलं. झाड मनसोक्त पाणी प्यायलं. त्याच्या खोडावर आम्ही पुन्हा प्रेमानं हात फिरवला, त्याला उमेद द्यायचा प्रयत्न केला. झाडानं सुद्धा आता जगायचं मनावर घेतलं होतं. त्याला सकाळ सांज पाणी दिलं, हात फिरवून प्रेम दिलं. तू फळ दे अथवा देऊ नकोस पण मला ते झाड खूप आवडतं असं म्हटलं आणि ते झाड खरोखरच जगलं सुद्धा. त्याला नवी कोवळी पानंसुद्धा फुटली आणि हो, फुलंसुद्धा यायला लागली. पपयासुद्धा लागल्यात. पक्षीसुद्धा नेहमीसारखे यायला लागलेत. आता खिडकीत उभं राहिलं की ते झाड नजरेला नजर मिळून आमच्याकडे बघतं. ही गोष्ट झाडाची आहे, झाडाच्या जगण्याची आहे. गोष्ट संपली नाही तर गोष्ट इथून सुरू झाली, जगण्याची गोष्ट. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.